क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या परिसरात दोन समलैंगिक मुलीचे प्रेम हे गेल्या 2-3 वर्षापासून भरत होते. दोन्ही एकाच वसाहतीमधील आणि एकमेकींच्या घरी जाणे येणेही सुरू होते. त्यामुळे मैत्री घट्ट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20व्या वर्षात दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये प्रेम बहरले. आनंदाने नाते फुलतही गेले. मात्र काही महिन्यांनी एकीला हे नाते नकोसे झाले. तसे तिने पार्टनरला सांगितले पण मात्र तिला अचानक आलेले हे वळण मान्य नव्हते. मग नाते विकोपाला गेले. दोघींमधील वितुष्ट एवढे वाढले की नाते कायम राखण्यासाठी दोघींची विशिष्ट छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. अशा प्रकरणाचा एक रस्ता पोलिसात जातो. तसे यातही झाले. या दोघींच्या मैत्रीप्रेमाची वरात क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली. सोमवारी रात्री पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींच्याही कुटुंबाला बोलावून कुटुंबांसमोर समजूत घालून हमी घेत सोडून दिले. दिनांक 21 मार्च 2022 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत एक 21 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन क्रांती चौकच्या हद्दीमध्ये राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने आपली कैफियत मांडली की ती काही वर्षापासून तिची मैत्रिणीबरोबर लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि आता मध्यंतरी त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आणि त्याच्यामुळे माझी आता तिच्याबरोबर राहण्याची इच्छा नाही. परंतु ती जी मुलगी आहे दुसरी जी 25 वर्षाची जवळपास आहे ती म्हणते की माझ्यासोबत पळून चल आपण लग्न करूया. तर मला तिच्याबरोबर लग्न करायचं नाही अशी तिने कैफियत मांडली आणि त्याच्यासाठी तिनं लग्न करावं आणि हिच्यासोबत पळून या जावं याकरिता ती तिला ब्लॅकमेल करत होती. जसं की तू माझ्यासोबत आली नाही आणि माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तुझे माझ्यासोबतचे असलेले फोटो मी इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर याच्यावर माध्यमावर व्हायरल करील अशी धमकी देत होती आणि त्याच्यामुळं मला तिच्यापासून वाचवा असं सांगितलं. मग तिला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं तर ती थोडीशी मद्याच्या अंमलाखाली असल्यामुळे ऐकत नव्हती. बऱ्याच वेळानंतर समुपदेशानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना दोन्हीच्या मुलीच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना समजून सांगितल्यामुळं त्यांना पटलं आणि ते दोन्ही मुली आणि त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला कुठली तक्रार न देता परस्पर निघून गेलेले आहेत. सर, या अगोदरही अशी काही तक्रार आपल्या पोलीस स्टेशन आली होती का? अख्ख्या माझ्या 29 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आतापर्यंत अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. पोलिसांपर्यंत अशा जनरली घटना येत नाहीत आणि माझ्या तर आयुष्यात पहिलीच आहे. सर, अशी घटना अजून परत ते त्रास देऊनही म्हणून आपण काही पाबंदीवर की लागली नाही? त्यांनी आमच्याकडे फक्त तोंडी तक्रार दिली होती. आम्ही लेखी तक्रार देण्यासाठी त्यांना समजही दिली होती. परंतु त्यांच्यात आपसी आजूबाजूलाच राहणारे आणि होऊ शकते की ते नातेवाईक असतील तर त्यांच्यात आपसी समजोता झाला आणि हे प्रकरण पोलिसात जाऊन आणखी काही बदनामी होऊ नये किंवा जास्त लांबू नये म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी समुपचाराने सदर प्रकरण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही अद्याप पावेत आमच्याकडे तक्रार आलेली नाही. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.